आपण आडवी मांडणीने वजाबाकी कशी करायची ते पाहूया. सुरुवातीला तीनशे पंचेचाळीस वजा 943 इथे पण आपण लिहू 70+1. आता 345 मध्ये एकक किती आहे? 5. 1 2 3 4 5. दशक किती आहे? 4. 1 2 3 4. आणि शतक किती आहे? जे तिथे बघ, शतक किती? 3 आहे. किती? 1 2 3. आता आपण वजाबाकी करताना एकेकाची वजाबाकी एक कशी करतो. पाच एककातून किती एकक वजा करायचे लागते ना? 3 एकक वजा करायचे. पाच एककातून 3 एकक वजा करायचे. 1 2 3. किती एकक शिल्लक राहिले? 2. किती एकक शिल्लक राहिले? 2. चार दशकातून 4 दशक वजा केले तर किती उत्तर येईल? 4 दशकातून 4 वजा केले तर 0. बरोबर. 1 2 3 4 वजा केले. आता शतकातून शतक वजा करायचे. 3 शतकातून 2 शतक वजा केले तर किती होतील? बरोबर. 3 शतकातून 2 शतक वजा केले. किती राहिले आता? 1. आता आपण उदाहरणाचं उत्तर काय आलं ते बघूया. 1 शतक म्हणजे किती? 0. आणि हे 2 एकक म्हणजे 100. 101 102 किती उत्तर आलं? 102. बरोबर.